बसून याची सविस्तर माहिती आहे का? माहिती सांगत असताना जर तुमच्या मनामध्ये प्रश्न काही विचारावा वाटला तर सर्वात चिंती गेल्या त्याचे प्रश्न विचारा, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकेन. फक्त माहिती सांगताना लिंकिंग फक्त तोडू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला गांडूळ खताचा फेळ बसवायचा आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम जागेची निवड करताना जागा अशी तयार करून घ्या. जागा ही सरासरी अशी 12 फूट लांब ते 4 फूट रुंद आणि या जागेला सरासरी एका साईडला 1 फुटाचा असा उतार करून घ्यायचा. जागा अशी तयार केल्यानंतर या जागेवरती तुमच्याकडे उपलब्ध असणारं कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक टाकून अथवा त्याची फवारणी करून आजच्या दिवशी जागा पूर्णपणे निर्जंतुकी करून घ्यायची. या जागेवरती आम्ही तुम्हाला दिलेला जो गांडूळाचा बेड आहे तो बेड त्यावरती असा अंथरून घ्या. तर दोन पुढे हळूहळू पुढे आहे हे अशा प्रकारचा बेड अंथरल्यानंतर या बेडला चारही बाजूनी अशा प्रकारची 16 पाकिटं तुमच्या निदर्शनास येतील. त्या प्रत्येक पाकिटाच्या समोर एक असा बांबू रोवायचा. बांबू शक्यतो 2 फूट लांब पाहिजे. तो 1/2 फूट जमिनीच्या आत गाडायचा आणि 1.5 फूट वरती ठेवायचा. प्रत्येक पाकिट उचलून ह्या बांबूमध्ये आत अडकवलं तर बांधकाम न करता किंवा खड्डा न करता आपला जो बेड आहे तो बेड अशा प्रकारचा उभा राहील. तर 2 मिनिटं पुढे या. हा बेड असा उभा राहिल्यानंतर या बेडला समोर एक छोटस पुढे चला. तुम्ही आत येऊन मला ते खोल दाखवा. पुढे चला जरा इथं पुढे आलते. ह्या असा बेड उभा राहिल्यानंतर ह्या बेडला समोर ह्या ठिकाणी एक होल आहे. तर ह्या होलच्या माध्यमातून वर्मी वॉश बाहेर काढण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. आमच्या बहुतांश शेतकरी भावांना बहिणींना गांडूळाचं हे जे वर्मी वॉश काय आहे याची कल्पना नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, गांडूळ जेव्हा जमिनीतून हालचाल करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्रवरस बाहेर पडतो, त्याला वर्मी वॉश म्हणतात. आता ह्या वर्मी वॉश मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि ते पिकांच्या वरती फवारणीसाठी टॉनिक म्हणून त्याचा वापर केला जात असतो. दर 2 महिन्याला याच्यातून सरासरी 20 लिटर इतकं वर्मी वॉश बाहेर पडतं. 1 लिटर वर्मी वॉशची बाजार भावाप्रमाणे जी किंमत आहे ती किंमत सरासरी 200 रुपये लिटर, म्हणजे 2 महिन्यामध्ये 4000 रुपयाचं वर्मी वॉश याच्यातून बाहेर पडतं. एवढं महत्वपूर्ण वर्मी वॉश गोळा कसा करायचा हा प्रश्न आहे. तर इथे थोडासा खड्डा काढायचा. खड्डा कसा काढला जातो याचा नमुना मी खड्डा काढून दाखवला आहे पुढच्या बेडमध्ये. तर 2 मिनिटं पुढे या आणि पुढे बेड बेड भरा पाहून घ्या. तर त्याचा 2 मिनिटं पाहिजे असा प्रकारचा एक खड्डा काढायचा. या खड्ड्यामध्ये एक बाथरूममध्ये वापरण्यात येणारी एखादी बादली ठेवायची, बकेट ठेवायची. आपण त्या ठिकाणी एक थोडासा उतार दिलेला आहे त्यामुळे येणारा सर्व वर्मी वॉश याच्यामध्ये जमा होऊ शकेल. हे वर्मी वॉश जितकं जुनं तितकं जास्तीत जास्त प्रभावी. गेल्या वर्षाचं वर्मी वॉश मी ह्या वर्षी वापरलं तर उत्पन्नामध्ये 2.5 ते 3% वाढ होईल. वापरण्याची पद्धत, पाटीच्या पंपावर जर स्प्रे तुम्ही केला तर सरासरी याच्यामध्ये एका पंपाला 1 लिटर वापरायचं आणि ड्रीपच्या माध्यमातून दिला तर 200 लिटरच्या बॅरेलमध्ये जर 10 लिटर जर टाकलं आणि त्याचा आळवणी किंवा ड्रीप पण दिलं तरी सुद्धा चालू शकतं. आता ह्या बेडची उंची आहे 2 फुटांची, त्यामुळे बेड भरताना 6-6 इंचाचे 4 टप्पे करायचे. त्यातला सर्वात महत्वाचा पहिला 6 इंचाचा टप्पा अशा प्रकारचा कचरा वापरायचा. तर 2 मिनिटं पुढे या. आपल्या शेतामध्ये निघणारा पाला, पाचोळा, काडी, कचरा आणि शेतामधलं तण आपण काय करतो, शक्यतो शेताच्या बांधावरती नेऊन जाळून टाकतो. त्याचा योग्य आणि चांगला वापर आपण करत नाहीये. ते जर आपण याच्यामध्ये टाकलं तर आपल्या शेतामधलं जवळजवळ 70% सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढेल आणि बाहेरचं खत घ्यायची गरज भासणार नाहीये. 6 इंचाचा पालापाचोळ्याचा खाली एक थर द्या, तणांचा एक थर द्या, याच्यावरती दुसरा 6 इंचा एक शेणाचा थर द्यायचा, त्या शेणावरती तिसरा 6 इंचा पुन्हा पालापाचोळा आणि चौथा 6 इंचा शेण. 4 टप्प्यामध्ये हा बेड पूर्णपणे असा भरून घ्या. बेड पूर्ण भरल्यानंतर पहिले 2 दिवस या बेडवरती 100 ते 150 लिटर पाणी म्हणून याच्यातली उष्णता कमी करायची. तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला दिलेले जे गांडूळांचं बीज आहे ते बीज याच्यामध्ये टाका आणि गांडूळांचं बीज ह्या टाकल्यापासून तिथून पुढे 2 महिने पुढे सतत दररोज फक्त 2-2 बादल्या पाणी दारात कसा सडा शिंपडतो असं ह्याच्यावरती शिंपडा. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये चहापत्तीसारखं खत तयार झालेलं आहे हे तुमच्या निदर्शनास येईल. त्याचा नमुना सगळ्यात शेवटच्या बेडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बेडकडे या सर्व शेणाचा नमुना हे अशा प्रकारचा शेण असा होता त्याच्यामध्ये. एवढं 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचं हे गांडूळ खत तयार झालेलं आहे हे ज्यावेळेला तुमच्या निदर्शनाला येईल त्यावेळेला या बेडवरचं पाणी मारणं 1 आठवडा पूर्णपणे बंद करायचं. पाणी मारणं बंद केलं की वरून सुकण्याची प्रक्रिया चालू होईल. गांडूळ त्यावेळेला ओळावा शोधून खाली 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 निघून जातील.
त्यामुळे वरचं सुकलेलं सुकलेलं सगळं खत गोण्या भरून साईडला ठेवायचं. आणि सर्वात खाली राहिलेला जो चार बोटाचा थर आहे त्याच्यामध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्ये गांडूळ असतात, तेवढी हाताने खेचू नका, कोपऱ्यामध्ये घ्यायची. पुन्हा दुसरा पालापाचोळा काही कचरा असेल मी मागाशी सांगितलेल्या पद्धतीने भरायचा. पुन्हा त्यावर पाणी म्हणून त्याच्या कमी करायची. हेच कोपऱ्यामध्ये गांडूळ गांडूळ पुन्हा त्यात वापरायचं. एकदा गांडूळ घेतली की पुन्हा गांडूळ विकत घ्यावी लागत नाही. दोन महिन्याच्या कालावधी म्हणजे याच्यामध्ये सरासरी एक टन गांडूळचं खत तयार होईल. असा एका वर्षाच्या कालावधीमध्ये सरासरी सहा टन गांडूळ खत तयार होईल. सहा टन एका एकरला जर आपण दोन टन गांडूळ खत वापरलं तर तीन एकरासाठी बाहेरचं खत विकत घ्यायची गरज भासणार नाही. याचा आठ वर्षाचा आयुष्यमान आहे. आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि ऊन या नैसर्गिक आपत्तीने जर हे खराब झालं तर 30 ला 30 नवीन बदलून द्यायची गॅरंटी आहे. याची मार्केटला प्राइस 3600 आहे. परंतु आज आमच्याकडे तुम्ही 100 रुपये भरून जर बुकिंग केलं तर हा प्रकल्प फक्त 2800 रुपयामध्ये 3 किलो गांडूळांच्या बियाच्या एका बॅगेसह तुमच्या शेतावरती पोच करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात तुमचं कुठंही शेत असू दे तिथं पोच केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना गांडूळ खत कसं बनवलं जातं याचं तोंडी लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. त्यावेळेला बाकीचे 2700 द्यायचे. आता फक्त 100 रुपये बुकिंग करून घ्यायचे. ज्यांना बुकिंग करायचं असेल तर बुकिंग करा. आणि इथं एवढी माहिती सांगून जर काही शंका कोणाच्या मनात राहिली असेल तर प्रश्न विचारा. लगेच मलकावर हे प्रदर्शन सोमवारी सोमवारी मंगळवार बुधवार डिलिव्हरी चालू झाली.